जानेवारी दोन हजार एकवीस पासून देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला प्रारंभ झाला जिल्ह्यात आज अखेर अठरा वर्षावरील त्र्याण्णव टक्के लाभार्थ्यांनी पहिला डोस घेतलाय तर एकाहत्तर टक्के जणांनी दुसरा डोस घेतलाय ओमिक्रॉन आणि कोरोनाची तिसरी लाट सक्रिय झाल्यामुळे शासनानं व्याधीग्रस्त साठ वर्षांवरील सर्व नागरिक हेल्थ केअर आणि फ्रंटलाइन वर्करना बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेतलाय दहा जानेवारीपासून बूस्टर डोस दिला जाणार आहे जानेवारी दोन हजार एकवीस पासून भारतात लसीकरणाला प्रारंभ झाला वर्षभराच्या कालावधीत जिल्ह्यातील अठ्ठावीस लाख दहा हजार चारशे सहा जणांनी पहिला डोस घेतला तर एकोणीस लाख त्र्याण्णव ऐंशी जणांनी दुसरा डोस घेतलाय लसीकरणाचा वेग वाढल्यामुळे कोरोनाची दुसरी लाट ओसरली होती पण गेल्या दोन आठवड्यापासून कोरोनाची तिसरी लाट सक्रिय झाली आहे ओमिक्रॉनचं संकटही निर्माण झालंय दोन डोस घेतलेल्या व्यक्तींनाही कोरोना आणि ओमिक्रॉनची लागण होऊ लागली आहे त्यामुळे आता शासनानं दोन डोस घेतलेल्या नागरिकांना तिसरा बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेतलाय पंचेचाळीस वर्षांवरील व्याधीग्रस्त नागरिक आणि साठ वर्षावरील सर्व नागरिकांना तसंच हेल्थकेअर आणि फ्रंटलाइन वर्कर यांनाही बूस्टर डोस दिला जाणार आहे मात्र त्यासाठी लसीचा दुसरा डोस घेऊन नऊ महिने किंवा एकोणचाळीस आठवडे पूर्ण झाले असतील अशांनाच बूस्टर डोस दिला जाणार आहे पूर्वी जी लस घेतली आहे तीच लस बूस्टर डोस म्हणून दिली जाणार आहे साठ वर्षाच्या आतील हेल्थकेअर आणि फ्रंट लाइनवर वर्कर यांचं लसीकरण करण्यासाठी त्यांनी आपल्या खाते प्रमुखाकडून विहित नमुन्यातील दाखला दाखवून तशी नोंद करणं गरजेचं आहे जिल्ह्यात सध्याच्या घडीला बूस्टर डोस घेण्यासाठी पंचेचाळीस हजार नव्याण्णव हेल्थ केअर पात्र आहेत फ्रंटलाईन वर्करांची संख्या ब्याण्णव हजार चारशे पंचेचाळीस आहे शिवाय व्याधिक्रस्त आणि साठ वर्षावरील नागरिकांची संख्या दोन लाख छप्पन्न हजार त्र्याण्णव आहे आरोग्य विभागानं बूस्टर डोस साठी लसीचा पुरेसा साठा उपलब्ध केला आहे